वस्तूंना वेगवेगळ्या बाजूंनी बघणे भाग एक डिफरंट व्ह्यूज ऑफ थ्री डी ऑब्जेक्ट्स पार्ट वन आज आपण जाणून घेऊ वस्तूंना वेगवेगळ्या बाजूंनी पाहिले की वेगवेगळे आकृती किंवा रंग का दिसतात नमस्कार काका नमस्ते वंदना हॅलो वंदना हॅलो नेहा हे बघ नेहा माझ्या बाबांनी माझ्यासाठी काय आणलंय काय आणलंय हा तर गुलाबी रंगाचा डबा दिसतोय नीट लक्ष देऊन बघ नेहा हा एक गुलाबी रंगाचा डबा नाहीये तर गड़ाया है। है गड़ाया तर पिवळ्या रंगाचे घड्याळ घड्याळ आहे हे कसं असू एकही नाहीये नाही हा एक गुलाबी रंगाचा डबाच आहे नाही नेहा नीट बघ थांब नेहा आणि वंदना आलं लक्षात माझ्या तुमची काय अडचण होते ते मी तुम्हा दोघींची मदत करू शकतो वंदना तू नेहाच्या जागेवर जा आणि नेहा तू वंदनाच्या जागेवर जा ठीक आहे वाह वा, हे घड्याळ तर फारच सुरेख आहे छान बरे तुला घड्याळ दिसतंय आता वंदना तू तु सांग तुला हे घड्याळ कसं दिसतंय मला तर घड्याळ दिसतच नाहीये घड्याळाऐवजी मला एक गुलाबी रंगाचा डबा दिसतोय याचा अर्थ तुला वरून घड्याळ तसंच दिसताय जसं मला दिसत होतं एका गुलाबी डब्यासारखं हो आणि आता तुला घड्याळ दिसत आहे जसं मला खालच्या बाजूने दिसत होतं हे कसं होत आहे बाबा तुम्ही समजावून सांगा ना ठीक आहे वंदना तू सुद्धा खाली ये मग समजावून सांगतो बघा आपण थ्री डी दुनियेमध्ये राहतो आपल्या जवळची प्रत्येक वस्तू थ्री आहे थ्री चा अर्थ काय होतो थ्री मध्ये डीचा अर्थ आहे डायमेन्शन म्हणजेच मिती काही नीट समजलं नाही काका ह्याचा अर्थ असा की प्रत्येक वस्तूच्या तीन डायमेन्शन असतात किंवा तीन मिती असतात वृंदी उंची आणि खोली हो हे तर आम्ही विटांचा अभ्यास करताना शिकलो होतो विटांना मोजण्यासाठी आम्ही तीन डायमेन्शनचा वापर केला होता हो आणि ह्या तीन मितींमुळेच आपल्याला कोणतीही वस्तू वेगवेगळ्या बाजूंनी पाहिल्यावर वेगवेगळ्या आकाराच्या दिसतात जसे की वरून पाहिल्यावर तुम्हाला घड्याळ आयतासारखं वाटेल परंतु समोरून पाहिल्यावर तुम्हाला ते घड्याळ दिसेल आता थोडं थोडं लक्षात आलंय मी आणखी एक उदाहरण देऊन तुम्हाला समजावतो बघा माझ्याकडे हे एक खेळणे आहे जे शिडीच्या आकाराचे आहे मी ह्या शिडीला ह्या टेबलावर ठेवतो आता आपण ती घे ह्याचे एक चित्र काढू मग तर खूप मजा येईल चला सुरू करूया करूया परंतु थोडे थांबा आपण वेगवेगळ्या बाजूनी ह्याचे चित्र काढू मी इथून काढतो मला हे एका बाजूने दिसत आहे वंदना तू इथून काढ कारण इथून तू ह्याला समोरून बघू शकशील आणि नेहा तू ह्याचं चित्र वरून काढ कारण तू ह्याला वरून बघू शकशील ठीक आहे माझे तर पूर्ण चित्र तयार झाले आहे माझे पण झाले आणि माझ पण झालं आता बघा आपण तिघांनी वेगवेगळ्या बाजूंनी बघून एकाच शिडीला पाहून त्याचे चित्र काढलंय त्यामुळे आपल्या तिघांची चित्रे वेगवेगळी दिसत आहेत आता मला समजलं की थ्री डायमेन्शन म्हणजे तीन मिती काय असतात आणि त्यांना वेगवेगळ्या बाजूने पाहिल्यावर त्यांचे आकार वेगवेगळे दिसतात होय परंतु तुम्हाला माहिती आहे का थ्री किंवा वस्तूंच्या त्रिमितीय आकारांना अचूकतेने चित्रित करण्यासाठी त्यांची तीन वेगवेगळी चित्रे बनवली जातात जसे आपण ह्या शिडीची चित्रे बनवली आहेत पण या तीन बाजूंच्या चित्राला काय म्हणतात एकाला म्हणतात टॉप व्ह्यू जो हे दाखवतो की वस्तूला जर वरून पाहिले तर ती कशी दिसेल याचा अर्थ माझे चित्र या शिडीचा टॉप व्ह्यू आहे जो कथ्या रंगाचा एक आयात रेक्टँगल आहे होय नेहा टॉप व्ह्यूच्या व्यतिरिक्त आणखी एक व्ह्यू असतो ज्याला साइड व्ह्यू असे म्हणतात ह्यामध्ये कोणत्याही वस्तूला उजव्या बाजूने पाहून त्याचे चित्र बनवले जाते तर याचा अर्थ असा झाला की तुम्ही जे चित्र काढले आहे ते या शिडीचा आहे कारण तुम्ही उजव्या बाजूने बघत या शिडीचे चित्र काढले आहे होय वंदना तू बरोबर सांगितलं आहे मी या शिडीचे चित्र समोरून बघून काढले आहे याला कोणता व्ह्यू म्हणतात का, का वंदना याला फ्रंट व्ह्यू म्हणतात म्हणजे जेव्हा कोणत्याही वस्तूला समोरून पाहिले जाते तो त्याचा फ्रंट व्ह्यू असतो का होय आणि म्हणूनच वंदनाचे चित्र आपल्या दोघांच्या चित्रापेक्षा वेगळेच दिसतंय हो हा एक रंगी बेरंगी आयात आहे तर समजले का तुम्हाला हा शिडीचा फ्रंट व्ह्यू आहे हा साइड व्ह्यू आहे आणि हा टॉप व्ह्यू आहे आले का लक्षात आता पूर्णपणे समजलं हेच ही सगळ्या वस्तू त्रिमितीय म्हणजे आणि तीन मिती असतात रुंदी उंची आणि खोली कारणाने वस्तूंना वेगवेगळ्या बाजूने पाहिल्यावर वेगवेगळ्या आकाराच्या दिसतात कोणत्याही वस्तूचा आकार नीट समजून घेण्यासाठी तिला तीन बाजूंनी पाहिले पाहिजे वरून समोरून आणि उजव्या बाजूने जेव्हा कोणत्याही वस्तूला वरून बघितले जाते तेव्हा वस्तूचा टॉप व्ह्यू दिसतो वस्तूला समोरून पाहिल्यानंतर तिचा फ्रंट व्ह्यू दिसतो आणि उजव्या बाजूने पाहिल्यानंतर वस्तूचा साईड व्ह्यू दिसतो खूप छान सांगितलं तुम्ही मुलांनो आता तुम्ही खेळा आणि मी माझे काम करून घेतो ठीक आहे बाबा आम्ही खेळायला जातो आणि उद्या शाळेत सगळ्यांना थ्रीडी बद्दल सांगू